माफिया ललित पाटील याला अटक केल्यानंतर पुणे पोलिसांकडून आता जोरदार तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। दर दिवसाला जे आहे ते नवीन नवीन जे गोष्टी आहेत ते या प्रकरणामध्ये आता समोर येताना पाहायला मिळतात। यामध्ये जो भूषण पाटील आहे तसंच अभिषेक बलकवडे आणि रोजरी स्कूलचे संचालक विनय अराना जे आहेत या सर्वांना आज पुणे कोर्टात हजर करण्यात आलं होतं। यामध्ये आज कोर्टामध्ये असं माहिती मिळाली आहे की हे तिघे जण जे आहेत ते 25 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबरला एकत्र भेटले होते आणि त्यावेळेस त्यांनी हा सर्व जो प्लॅन आहे तो केला होता। आणि 25 सप्टेंबरला या भेटीनंतर ललित पाटील जो आहे त्याला कसं पळवून लावायचं किंवा पळवून जाण्यासाठी कशी मदत करायची याबद्दल त्यांनी चर्चा केली होती अशी माहिती मिळाली आहे। तसंच आता यामध्ये या तिघांनाही पुढचे 4 दिवस पोलीस कस्टडी आहे ती मिळालेली आहे आणि एकूणच या प्रकरणात दिवसेंदिवस जे आहेत ते नवीन गोष्टी समोर येताना पाहायला मिळतात। आता पुढची सुनावणी जी आहे ती येत्या 30 ऑक्टोबरला होणार आहे। पुण्याहून मोनायनपुरे सेवक मिळेल।